नमस्कार मी कल्पना नवगिरे शर्वरीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शंकरपाळी अतिशय कमी साहित्यात म्हणजे चारच साहित्यात हे शंकरपाळे आपल्याला बनवायचे आहे सोडा किंवा बेकिंग पावडर न वापरता हे शंकरपाळे आपण बनवणार आहोत तर शंकरपाळे मी कसे बनवले हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूयात शंकरपाळे बनवण्यासाठी इथे मी एक ग्लास घेतलेला आहे आणि ह्या ग्लासमध्ये चारशे मिली इतकं पाणी बसतं आणि ह्याच मापाच्या ग्लासने आपण साहित्य मोजून घेणार आहोत तर इथे आपण घेतलेला आहे एक किलो मैदा आणि तो मैदा आपण चाळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये चवीपुरतं एक चिमोटभर आपण मीठ टाकून घेत गे, घ्यायचं आहे गोड पदार्थाला सुद्धा मीठ हवं असतं आणि नंतर त्याची चव छान येते याच्यासाठी आपल्याला मीठ टाकून आहे मीठ आपलं टाकून झालेलं आहे आता एक भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक ग्लास भरून आपण साखर घेतलेली आहे आणि एक ग्लास भरूनच पाणी घेतलेलं आहे ते पाणी आपल्याला ह्या साखरेमध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे ही साखर आपल्याला वितळवून घ्यायची आहे आपण पिठी साखर जरी घेतली तरी चालेल परंतु जाड साखर मोजून नंतर दळूनच तिची साखर आपल्याला इथे वापरायची आहे आता त्याच ग्लासने आपण तूप घेतलेलं आहे आणि पाऊन ग्लास इतकं तूप आपण इथे घेतलेलं आहे हे तूप आपण गरम नाही केलेलं फक्त वितळवून आपल्याला तूप घ्यायचं आहे गरम ते तूप नाही घ्यायचं हे तूप आपण मैद्यामध्ये टाकून घेऊन हाताने हे मैदा आणि तूप एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे अशा प्रकारे हाताच्या साह्याने व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे डालडा किंवा साजूक तूप अशा दोन्ही तुपामध्ये आपल्याला हे शंकरपाळे बनवता येतात किंवा अर्ध डालडा तूप आणि अर्ध साजूक तूप असंसुद्धा प्रमाण घेऊन आपल्याला हे शंकरपाळे बनवता येतात याचं ॲक्युरेट प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे आपण तिथे जाऊन हे प्रमाण चेक करू शकता चारशे मिली पाणी साडेतीनशे ग्रॅम साखर आणि अडीचशे ग्रॅम तूप इतकंच याचं साहित्य आहे आणि ते मी तुम्हाला ग्लासच्या सा सहा्याने सुद्धा मोजून सांगितलेलं आहे परंतु ग्लास हा चारशे मिलीचा म्हणजे चारशे मिली, चा, मिली पाणी बसणारा ग्लास किंवा एखादी वाटी हवी त्याच वाटीने आपण हे प्रमाण मोजून घ्यायचं आहे किंवा ग्लासने मोजायचं आहे आता पूर्ण पाणी आपण ओतून घ्यायचं आहे या पिठामध्ये थोडंसुद्धा पाणी आपल्याला कमी किंवा जास्त याचं प्रमाण होणार नाही पूर्ण पाणी हा मैदा भिजवण्यासाठी लागणार आहे परंतु त्या भांड्याच्या तळाशी थोडी साखर राहिलेली आहे म्हणून मी थोडं पाणी शिल्लक ठेवलं होतं ते पाणीसुद्धा आपण साखर विरघळलेली आहे आणि ते पाणी पूर्ण आपण याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे भांड्यात थोडंसुद्धा पाणी आपण शिल्लक ठेवलेलं नाही पीठ आपलं भिजवून झालेलं आहे आणि इथे दाखवल्याप्रमाणेच आपल्याला पीठ भिजवायचं आहे पिठाचा गोळा नाही करायचा दोन मिनिट आपण पीठ भिजू देऊ तोपर्यंत आपण तेल तापत ठेवायचं आहे आणि लगेच आपल्याला शंकरपाळे करायचे आहे आता जरी हाताला चिकटत असेल तर पाच मिनिटानंतर हे पीठ अगदी असं होतं हातालासुद्धा चिकटत नाही आणि व्यवस्थित असं पीठ याचं भिजतं तर आता ह्या परातीत ठेवलेल्या पिठाचे आपल्याला अंदाजे सहा ते सात असे गोळे करून घ्यायचे आहे आणि त्यातला एक गोळा आपण इथे शंकरपाळे बनवण्यासाठी पळपटावर घेतलेला आहे तो गोळा अगदी हलक्या हाताने आपल्याला असा एक सारखा करून घ्यायचा आहे किंवा थोडासा मळून घ्यायचा आहे आणि त्याचे शंकरपाळे आपल्याला लाटून घ्यायचे असा सारखा करून घ्यायचा आणि शंकरपाळे लाटून घ्यायचे याची फार जाड किंवा पातळ पोळी नाही तयार करायची आपल्याला मिडियम साईजची करायची म्हणजे आपण जसे शंकरपाळे बनवायला लाटतो तसं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आणि त्याचे शंकरपाळे आपल्याला कट करून घ्यायचे अशा प्रकारे आपली पोळी लाटून झालेली आहे आता आपण शंकरपाळे कट करून घेणार आहोत जर आपण डालडा तुपामध्ये शंकरपाळे बनवणार असेल तर थंडीचे दिवस आहेत सकाळी किंवा संध्याकाळी म्हणजे ज्यावेळेस थंड वातावरण असतं त्यावेळेस शंकरपाळे बनवू नये नाहीतर मते पीठ घट तूप घट्ट होतं आणि शंकरपाळे बनवणं थोडंसं अवघड जातं तर दुपारच्या वेळेत म्हणजे गरम वातावरण असतं अशा वेळेस आपण डालडा तुपातले शंकरपाळे बनवावेत आता हे तेल तापलं की नाही याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघ भाग, बघितलेलं आहे आणि ते पीठ बऱ्याच वेळानंतर वरती आलेलं आहे म्हणजे हे तेल फार आपलं कडकडीत गरम झालेलं नाही किंवा तेल आपलं गारही नाही गॅसची फ्लेम आपण लो करून द्यायची आहे आणि पेशन्स ठेवूनच हे शंकरपाळे आपल्याला तळायचे आहे घाईघाई हे शंकरपाळे तळून होत नाही इथपर्यंतची जी प्रोसेस आहे ती अगदी साधी सोपी आहे परंतु शंकरपाळे तळतानाच आपल्याला जास्तीचा वेळ लागतो शंकरपाळे टाकल्यानंतर पाच मिनिटांनी ते असे वरती आलेले आहे आणि आपण बघू शकता त्यांना लेअर्स छान आलेले आहेत तर आता हे शंकरपाळे आपण असेच तळू देऊ शिम गॅसवर आणि पुन्हा पाच ते सहा मिनिटानंतर त्यांना असा कलर आलेला आहे आणि ते छान असे फुललेले पण आहे आता हे शंकरपाळे आपण काढून घेणार आहोत म्हणजे याला पूर्ण शंकरपाळे तळण्यासाठी आपल्याला बारा ते तेरा मिनिटाचा वेळ लागलेला आहे आणि सर्व शंकरपाळे तळायला आपल्याला दीड तास इतका वेळ लागलेला आहे एक किलो शे शंकरपाळे तळायला तर हे शंकरपाळे तळताना अगदी सावकाश वेळेतच आपण करावे आणि सावकाश असे लो मिडियम फ्लेमवरच हे शंकरपाळे आपल्याला तळायचे आहेत दुसरी बॅच आपली तळून झालेली आहे आणि तीसुद्धा तशीच छान अशी फुललेली आहे आणि लेयर्सही त्याला भरपूर आलेले आहेत ते सुद्धा शंकरपाळे आता आपण काढून घेणार आहोत अशा प्रकारे जर आपण शंकरपाळे बनवले तर ते बिघडणार नाहीत आणि तेलकटसुद्धा होणार नाहीत अतिशय आणि अॅक्युरेट प्रमाण आहे आणि बनवण्याची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे फक्त तळताना ज्या सांगितलेले आहे त्याप्रमाणे आपल्याला हे शंकरपाळे तळावे लागतात म्हणजे सावकाश आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहे मी वेळसुद्धा सांगितलेला आहे पिठाचे सात गोळे होतील आणि प्रत्येक एका गोळ्याचे शंकरपाळे तळायला आपल्याला बारा ते तेरा मिनिटाचा वेळ लागेल तर हा वेळसुद्धा इतका परफेक्ट आणि ॲक्युरेट आहे तेवढंच तसेच जर शंकरपाळे आपण बनवले तर शंकरपाळे छान बनतील तेल जर गार असेल तर शंकरपाळे आपले विरघळतील याच्यासाठी आपल्याला तेल मिडियमच तापलेलं पाहिजे असे शंकरपाळी बनवून बघा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर शर्वरीच किचनला सबस्क्राईब करा